गेल्या 8 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव बंद होते. मात्र आजपासून हे लिलाव पूर्ववत सुरू झालेत. 15 मे पासून 1 जून पर्यंत सोलापूर शहरात तसंच जिल्ह्यात राज्यांप्रमाणेच लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. मात्र दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. कोणत्याही वाहनांमध्ये त्या वाहनाच्या आरटीओ पासिंगच्या क्षमतेपेक्षा 50% प्रवासी क्षमतेनंच प्रवास करावा लागणार आहे. होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत करता येईल. वैद्यकीय सेवा 24 तास सुरू राहणार आहेत. शहर आणि जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांचे 48 तासांपूर्वीचे कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र 7 दिवसांसाठी वैध असेल. जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळतोय. अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगानं पसरतोय. यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतीये. तसंच मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चाललाय. कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील, त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल असा इशारा WHO दिला आहे. अरबी समुद्रात घोंघावणारे तौतके चक्रीवादळ अधिक सक्रिय झालंय. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. लक्षद्वीप जवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालंय. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यासह कोकण किनारपट्टीवर प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिलाय. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील 1318 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त झाले असून यामध्ये शहरासाठी 567 इंजेक्शनचा समावेश आहे. वरील सर्व इंजेक्शन्स हॉस्पिटलच्या मागणीनुसार संबंधित मेडिकलला पुरवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा इतर जिल्ह्यांपेक्षा सुरळीत होत असून लसींव्यतिरिक्त कोणताही तुटवडा नाही. लसीकरणाच्या बाबतीत सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आलंय. या केंद्राप्रमाणे सोयी सुविधा, लसीकरणाचं नियोजन करून वॅक्सिन ऑन कॉल पद्धती जिल्हाभर राबवण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या आहेत. चित्र निर्माण झालं होतं. जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11. सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहनं घेण्यात आली आहेत. त्या गाड्या आणि चावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमधून 4,46,00,000 खर्चून 75 मोटारसायकली, 17 स्कॉर्पिओ, प्रत्येकी 1 क्रेन, पाण्याचा टँकर, बॉम्ब शोधक पथक, इनोव्हा गाड्या ग्रामीण दलासाठी घेण्यात आल्या आहेत. शहर पोलीस दलासाठी पेट्रोलिंग, बीट मार्शलसाठी 2,52,00,000 रुपये खर्चून 27 मोटारसायकल्स, 15 स्कॉर्पिओ, 2 टाटा योद्धा क्रेन आणि 4 कार घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना संक्रमणानं घातलेल्या थैमानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना संकटावर तसंच लसीकरणावर भर देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच नीती आयोगाशी निगडीत उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत. सर्व केंद्रानं करायचं मग राज्यानं काय माशा मारायच्या का, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सवालावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केलाय. फडणवीसजी, तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय, माशा मारण्याचा आनंद घ्या अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे CBSE आणि ICSE बोर्डानं 10वीच्या परीक्षा रद्द केल्या. त्याच पार्श्वभूमीवर 12वीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ममता शर्मा यांनी 12वीची परीक्षा रद्द करून निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या मंत्रिमंडळात निवड झालेल्या भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची निवड बायडन यांनी ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट प्रमुख म्हणून केली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये भरती असलेले काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर बनली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुपारी जहांगीर हॉस्पिटलमध्ये येणार आहेत. काही दिवसांपूर्वी राजीव सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते असं वाटत असतानाच ती पुन्हा खालावली आहे.